नमस्कार मैत्रिणी, मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांचं ऑलवेज पेटी असो मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे शेअर करेन साध्या सोप्या पद्धतीने डेली वेअर किंवा ऑफिस वेअर मेकअप कसा करायचा आणि ते पण ॲफोर्डेबल लॅक्मे प्रॉडक्टचा वापर करून. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर फेसला मी ॲलोवेरा जेल अप्लाय करून घेईल. फेस वॉश केलं आहे, मॉइश्चरायज केलं आहे आणि आता प्रायमर म्हणून ॲलोवेरा जेल वापरत आहे. तर ॲलोवेरा जेल जे काही ओपन पोर्स असतात स्किनवरचे त्यांना क्लोज करतं आणि जे काही नंतर फाउंडेशन वगैरे लावतं ते व्यवस्थितपणे ब्लेंड होण्यासाठी मदत करतं. तर शक्यतो मी ॲलोवेरा जेल वापरत असते प्रायमर म्हणून. मग 2 मिनिटांनंतर आता आपण फाउंडेशन अप्लाय करूया. फाउंडेशनसाठी मी घेतला इथे लॅक्मेचा लिक्विड परफेक्टिन लिक्विड फाउंडेशन. तर हा जो शेड आहे तो माझ्या स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता फाउंडेशन नेहमी सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे टेस्ट घ्यायची असते. गालापासून ते गळ्यापर्यंत तुम्हाला अशी लाईन ओढून घ्या आणि ती ब्लेंड करून पहा की आणि ब्लेंड झाल्यानंतर तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल फाउंडेशन शेड तुमच्या स्किन टोनशी मॅच करतो आहे की नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला फाउंडेशन सिलेक्ट करायचा असतो. तर हा फाउंडेशन जो आहे तो माझ्या स्किनसाठी एकदम परफेक्टली मॅच करतो आहे. तर हा जो माझा शेड आहे तो मी इथे मेन्शन करेन स्किनवरती आणि माझी जे स्किन टोन आहे मीडियम फेअर आहे. तर आता फाउंडेशन मी डॉटेड मॅनरमध्ये न लावता पूर्ण हातांवरती म्हणजे 4 तिन्ही बोटांवरती स्प्रेड करून घेईल आणि पूर्ण फेसवरती अशी अप्लाय करून घेईल जेणेकरून लगेचच ते ड्राय न होता व्यवस्थितपणे ब्लेंड करण्यासाठी मदत होईल. तर फक्त हातांच्या मदतीने मी इथे ब्लेंड करते. समर सीझन चालू आहे तर समरमध्ये लिक्विड फाउंडेशन शक्यतो बेटर ऑप्शन नसतो. बट या लिक्विड फाउंडेशनवरती जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर भरभरून लावाल आणि अधूनमधून लावाल म्हणजे 2 ते 3 तासाच्या गॅपनंतर तर व्यवस्थितपणे हा मेकअप लाँग लास्टिंग टिकू शकतो. इथे कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी घेतला लॅक्मेचाच प्रोडक्ट जो मी ऑलमोस्ट बऱ्याच दिवसापासून वापरते. तर अगोदर मी पूर्ण फेसवरती मानेवरती डोळ्यांच्या आजूबाजूला सगळीकडे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेईल भरभरून आणि त्यानंतर मग तो व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेईल. तर हे अशा प्रकारे पूर्ण फेसवरती व्यवस्थितपणे कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्या जेणेकरून जो मेकअप आहे तो लास्ट करेल ॲटलिस्ट 4 ते 5 तासांसाठी. तर आता मोठा स्पंज घेऊन तो व्यवस्थितपणे मी स्प्रेड करून घेईल आणि इव्हन करून घेईल. नंतर अप्लाय करूया काजळ आणि त्यासाठी मी घेतली ही लॅक्मेची आयकॉनिक काजळ पेन्सिल आणि ही स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि वॉटर रेझिस्टंटसुद्धा आहे. तर लो वॉटरलाईन आणि अपर वॉटरलाईन दोन्ही ठिकाणी मी हा काजळ अप्लाय करून घेईल. वॉटर स्मज प्रूफ आहे खरंच आहे. मी 8वी ते 10वी पेन्सिल असेल माझी आणि मी बऱ्याच वर्षापासून ही पेन्सिल वापरते जेव्हा लॉन्च झाली तेव्हापासून. तर स्मज प्रूफ आहे. फक्त जर आयलिट तुमची ऑइली असेल तर तिथे आपण कॉम्पॅक्ट पावडर ऑलरेडी लावून घेतले तरी पण तुम्ही एक्स्ट्रा कॉम्पॅक्ट पावडर डोळ्यांच्या आजूबाजूला सेट करून घ्या. त्यानंतर आयब्रो पेन्सिल मी ते न वापरता काजल पेन्सिलच मी थोडीशी तिरकस धरून अगदी हलक्या हाताने ड्रॉ करून घेतली आयब्रोवरती जिथे स्पेअर पार्ट्स आहेत तिथे आणि त्यानंतर कॉटन बडचा वापर करून ती पेन्सिल जो आपण काजळ लावला आहे तो स्प्रेड करत आहे इव्हनली जेणेकरून आयब्रोज हे डार्क होतील आणि स्पेअर पार्ट्स भरून निघतील. तुम्ही ते पाहू शकता फरक. त्यानंतर आता लॅक्मे आयकॉनिक मस्कारा वापरत आहे. 2 ते 3 कोट वापरेल आणि तो तुम्ही पाहू शकता आयब्रोजच्या खाली मस्कारा लागलेला आहे. तर त्यालासुद्धा आपण नंतर अरेंज करूया सेट करूया. तर 2 ते 3 कोट मी या मस्काराचे देईल. हा सुद्धा स्मजप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. तर अशा प्रकारे कॉम्पॅक्ट पावडर त्या मस्काराच्या स्पॉटवरती लावून आणि काही वेळ वाट पाहूया आणि त्यानंतर तो सुकेल आणि मग तो आपोआप डार्क निघून जाईल. त्यानंतर मी लॅक्मेची क्रेऑन पेन्सिल घेतलेली आहे. बर्स्ट पिंक हा शेड आहे आणि ही ग्लिटरी पेन्सिल आहे. सो इथे मी जास्त डार्क नाही करणार लिप्स कारण हा ऑफिस मेकअप असेल किंवा डेली मेकअप असेल. सो लिपस्टिक अप्लाय करून झाल्यानंतर मी परत एकदा फाउंडेशनच वापरत आणि फाउंडेशनच्या कॅपमध्ये थोडंसं घट्ट झालेलं असतं ना तो मला तिथला फाउंडेशन घेतला जेणेकरून तो कन्सिलर म्हणून व्यवस्थितपणे काम येईल. आणि जर तुम्हाला लिक्विड फाउंडेशन कन्सिलर म्हणून वापरायचं असेल तर कन्सिलरच्या ठिपक्यांमध्ये लावून द्या आणि त्यानंतर 2 मिनिटांनंतर तो ब्लेंड करा जेणेकरून तो थिक होईल आणि व्यवस्थित सेट होईल. सेट करताना इथे तुम्हाला पुसून न टाकता एकाच ठिकाणी असं डॅप करायचं आहे कन्सिलर जेणेकरून डार्क सर्कल्स कवर होतील. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरचा एक लेअर नक्की चढवून द्या तिथे जेणेकरून फाईन लाईन्स वगैरे क्रिएट होणार नाही. तर अशा प्रकारे ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे. फक्त एक गोष्ट राहिलेली आहे ती आहे ब्लश. ब्लशसाठी आपण जी पेन्सिल मी वापरली लॅक्मे क्रेऑन ची लिपस्टिक लिप पेन्सिल तीच मी वापरणार आहे. फक्त 2 बोटांवरती तुम्हाला पेन्सिल ड्रॉ करून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर जे चिकबोन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ही हा जो ब्लश आहे तो अप्लाय करून घ्या आणि स्प्रेड करून घ्या आणि स्प्रेड करून झाल्यानंतर तिथेसुद्धा कॉम्पॅक्ट पावडरचा एक लेअर हलक्या हाताने लावून द्या जेणेकरून लिक्विड लिपस्टिक जेणेकरून जी लिपस्टिक आहे ती मॅट फिनिशमध्ये दिसून येईल आणि ब्लश एकदम परफेक्ट दिसेल आपला. तर अशा प्रकारे आपला हा डे मेकअप डेली मेकअप किंवा ऑफिस वेअर मेकअप रेडी आहे. फक्त आणि फक्त 5 मेकअप प्रॉडक्टचा वापर करून आणि तेसुद्धा स्वस्त आणि मस्त लॅक्मे प्रॉडक्टचा वापर करून.
तर जर व्हिडिओ आवडला असेल, जे काही तुमचं प्रतिक्रिय असेल खाली मला तुम्ही कॉमेंट करून देऊ शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल थोडाही, तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत जो बेल बटन आहे तो पण प्रेस करा. आता आपण भेटूया पुढच्या नवीन यूजफुल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.